समान काम समान वेतन या धोरणानुसार शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह संघटनेने उपजिल्हाधिकारी हेमंगी पाटील यांना निवेदन देऊन केली आहे. तसेच शासनाने लागू केलेली तुटपुंजा स्वरूपाची वेतनवाढ रद्द करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलं आहे की शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह चालवले जातात. या वसतिगृहात अधीक्षक स्वयंपाकी मदतनीस चौकीदार 24 तास कार्यरत असतात तरी त्यांना कमी मानधन दिलं जातं. दुसरीकडे शासकीय वसतिगृहामधील कर्मचाऱ्यांना शासनाची वेतनश्रेणी लागू करण्यात येते त्यामुळे वेतनातील हा फरक दूर करावा यासाठी कर्मचाऱ्यांनी इगतपुरी ते मुंबई दरम्यान लॉग मार्च काढला. त्यानंतर 27 जूनला मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र वेतनश्रेणी लागू न करता वेतनवाढ देण्यात आली त्यामुळे ही वेतनवाढ रद्द करावी व शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मी संजय नारायण माळी अधीक्षक पंचशील विद्यार्थी वसतिगृह धुळे जिल्हा. आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे शासनाने 9/7/2021 जी आमच्या वेतनात मानधनात वाढ केली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे जमलेलो आहोत. माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष सन्माननीय योगेश भांबरे आहेत, आमचे विभागीय अध्यक्ष विकास सुरमिशे आहेत आणि इतरही कर्मचारी आमच्यासोबत आहेत. आम्ही अनेक वर्षापासून शासनाकडे वेतनश्रेणीसाठी भांडत आहोत परंतु शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही जानेवारी महिन्यामध्ये मोठा लॉंग मार्च काढला इगतपुरीपासून मुंबईपर्यंत, त्याची शासनाने दखल घेतली आणि वेतनश्रेणी देण्याचं आश्वासन कबूल केलं होतं परंतु ते मागे फिरले आणि फक्त आम्हाला 1 तुटपुंज वेतनश्रेणीची वाढ करून दिली. अधीक्षकाला 9,200 मानधने महिन्याला तर 800 रुपये वाढ करून 10,000 दिलं. स्वयंपाकीला 6,900 आहे तर तिची वाढ करून त्यांनी 8,500 केलं. चौकीदाराला 5,750 होता तर 7,500 वाढ करून दिलेली आहे. सांगा तुम्ही ह्या महागाईच्या काळात कसं जगायचं? पेट्रोलची वाढ, तेलाची वाढ, अन्य खाद्यपदार्थांची वाढ इतकी झालेली असताना आम्ही मेटाकुटी गेलो. 24 तास आम्ही काम करतोय वसतिगृहावर. इतर जे शासनाची जी विभाग आहेत त्याच्यातल्या वसतिगृहांच्या अधीक्षकाला वेतनश्रेणी आहे आणि आम्हाला वेतनश्रेणी नाही. अशा पद्धतीने जे सरकार येतं ते आमच्या तोंडाला पानच पुसत आहे. म्हणून आम्ही ही जी वेतनवाढ आम्हाला मानधन वाढ केली याचा जाहीर निषेध करतो आहोत. धन्यवाद.